आजच्या भागामध्ये सागर हा आदित्यला भेटण्यासाठी घरी आलेला असतो तेथे -ते सावनी व हर्षवर्धन दोघीही असतात ऍक्च्युअली मनामध्ये सागरला आनंद असतो कारण की आदित्यने सागरला भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली असते आणि स्वतःहून बोलून घेतलेलं असतं हर्षवर्धन सावनीला म्हणतो की चल आपण लंडनच्या ट्रिपची प्लॅनिंग करूया तुम्ही बोला हा आणि असं म्हणत हर्षवर्धन सावनेला तिथून घेऊन निघून जातो आता आदित्यशी बोलायला जाणार सागर तेवढ्यात आदित्य रागूनच तिकडे जाऊन बेडवरती बसतो सागर त्याच्यापाशी जातो कारण की सागरला आनंदच होत तो, म्हणत असतो की बेटा मी या गोष्टीचा खूप दिवसापासून वेट करत होतो आणि मला माहित होतं ही मोमेंट एकदा येणारच आणि तू मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली मला खरंच खूप आनंद होतोय बोल तुला काय हवंय हो तेव्हा आदित्य म्हणतो की मला परमिशन हवी तेव्हा सागर म्हणतो की दिली का कशाची कशासाठी मी अजिबात काही प्रश्न विचारणार नाही दिली तुला परमिशन तेव्हा आदित्य म्हणतो की मला लंडनला जायचंय सागर म्हणतो दॅट ग्रेट एक काम करतो मी आपण बेस्ट क्रूज मध्ये जाऊया मी लगेचच फ्लाइट बुक करतो आणि आपण लगेचच निघूया तेव्हा आदित्य ते म्हणतो की त्याची काही गरज नाहीये ते सर्व हर्ष अंकल करतील तुम्ही फक्त या पेपर वरती साया करा असा ऍटिट्यूड मध्ये तो त्याच्या टॅब मध्येच असतो आणि तिथून उठून तो बाजूच्या सोप्यावरती जाऊन बसतो आता इकडे दुसरीकडे स्वाती ही निघालेली असते तिला देखील एअरपोर्टला जायचं असतं आणि आता इंद्रा आणि बाबा दोघेही टेन्शन मध्ये असतात इंद्रा म्हणते की तो आधी परत आलाय आणि त्याला भेटायला सागर तिकडे गेलाय स्वाती म्हणते की तुम्ही पण जावा हा सगळे आणि आता तिला काही टेन्शन द्यायला नको म्हणून तिला लगेच काढून दिलं जातं मुक्ता देखील म्हणत असते की स्वाती मी येऊ का तुझ्यासोबत मात्र स्वाती म्हणते की नाही कॅब पण आली आहे मी लगेचच निघता दुसरीकडे इकडे आदित्यने सागरकडे ते पेपर दिलेले असतात आणि त्या पेपरवरती असं लिहिलेलं असतं की त्याच्यावरती जे काही नाव आहे सागरचं त्याच्या वडिलांचं म्हणून तिथे आता हर्षचं नाव लागणार सागर म्हणत असतो की अरे आधी हे काय करतोय तू अरे तू वडिलांचं नाव बदलायला निघालाय तेव्हा ते आदित्य की तुम्ही त्याच्यावरती सही करा नाही तर माझं नाव बदलणार नाही आणि प्रोसेस सुरू माझ्या पासपोर्ट वरती हर्ष अंकलचं नाव हवंय सागर म्हणतो अरे बेटा तुला गैरसमज होतोय अरे मी इतका वाईट बाबा नाहीये तुझा मी तेव्हा तुझे लाड नाही करू शकलो कारण की माझ्याकडे तेव्हा पैसा नव्हता आता मी तुला कुठेही कसाही नेऊ शकतो कोणत्याही हॉटेलमध्ये कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये नेऊ शकतो आदित्य म्हणतो यू आर जस्ट वेस्टिंग ऑफ माय टाइम आदित्य मात्र काय ऐकायला तयार नसतो प्लीज या पेपर वरती साईन करा आणि जातो मी तुम्ही निघून तेव्हा सागर देखील आता रडत वगैरे असतो परंतु तो आता सही करतो आणि म्हणतो बेटा मी तुझ्यासाठी काहीही करील असं म्हणत असंच नाही मी म्हणायचो स्वतःशी आणि आज हे असं काही करायला लागेल ला असं वाटलं नव्हतं आणि मग आता सागरने सही देखील केलेली असते आणि आता तुझ्या मनात जो काही माझ्याविषयी राग आहे ना तो सोडून दे तू खुश आहेस ना आता आणि काहीही जरी लागलं ना तरी मला फोन करतो आधी त्या मात्र त्याचा त्याचा तो टॅब मध्येच बघत असतो तेव्हा सागर म्हणत असतो की मला जे तुझ्याबद्दल काही वाटतंय ना ते एका पेपरने काही बदलणार नाही आदित्य म्हणत असतो की आय थिंक तुम्ही गेलात तरी चालेल आणि तो पेपर उचलण्यासाठी हात पुढे तर त्याचा हात सागर पकडतो सागर म्हणतो सायनो माझी जाण्याची वेळ जवळ आली आहे पण तुला जाता जाता गोष्ट सांगतो आता सागर हा आदित्यशी बोलायचा काय ऐकायला तयार नसतो सागर त्याला म्हणतो की अरे तू जेव्हा लहान होता ना तेव्हा तू माझा तेव्हा तू माझ्या बोटाला तुझ्या हाताने पकडलं होतं मी हॉस्पिटल मध्ये वेळासारखा धावत होतो इकडे तिकडे मला फार आनंद झाला होता आणि तेव्हाच वचन दिलं होतं की तुझी आयुष्यभर साथ देईल परंतु नशिबांनी काही होऊ दिलं नाही खरंच मला माफ कर मी एक चांगला बाप होऊ शकलो नाही आदित्य काहीही विचार करत नाही आणि तो तिथून निघायला लागतो आणि तेवढ्यातच सागर म्हणतो की एक मिनिट थांब त्याच्या पायाची लेस खुललेली असते तेव्हा आदित्य म्हणतो की काही नाही राहू द्या तुम्ही मला इथे लेस बांधता आणि मग तो स्वतःच्या हाताने लेस बांधतो आणि फाईल घेऊन तिथून निघून जातो आता सागर निराश होऊन घरी आलेला असतो तो, तो आल्या झोपाळ्यावरती बसतो आणि फार विचार करत असतो तेव्हा मुक्ता म्हणत असते की काय झालं असेल यांना हे बहुतेक आज आदित्यला भेटणार होते कदाचित त्याबद्दलच काहीतरी टेन्शन असेल तेव्हा आता सागर विचारू लागतो की कोमल कुठं आहे स्वाती कुठे आता मुक्ता म्हणते की मी सोडून घरात कोणीच नाहीये बोला माझ्याशी तेव्हा सागर म्हणतो की मला चहा होता आणि सागर स्वतःच किचन मध्ये जाऊन चहा बनवायला बघत असतो परंतु गॅस सुरू होत नसतो आता मुक्ता येते मुक्ता ट्राय करत असते परंतु मुक्ताला देखील होत नाही सागर मग काडीच्या पेटीने काडी पेटवतो आणि गॅस सुरू करतो आता त्यांची इथे रंगत जंगत होते आता सागर सागर साठी चहा आणि मुक्ता मुक्तासाठी कॉफी असं दोघेही दोघांसाठी बनवत असतात दोघांमध्ये एक प्रेमाची चाहूल दोघांना महसूस होत असते आता सागर आणि एक मुक्ताची एक वेगळीच गंमत सुरू झालेली असते सागर आता साखर काढायला जातो मुक्ता देखील त्याला मदत करायला जाते परंतु सागर तिची मदत घेत नाही मग मुक्ता तो डबा काढते परंतु तो डबा खाली पडतो आता तो डबा उचलला उचलण्यासाठी सागर खाली वागतो मुक्ताला वाटतं सागरने तो हातीला उठवण्यासाठी दिलाय परंतु तो तो डबा उचलतो मुक्ताचा मात्र तिथे मूड ऑफ होतो आणि ती एकदम रागणीच त्याच्याकडे बघत असते ऍक्च्युली ती एक प्रेमाची नाजाकत असते अशा प्रकारे दोघांमध्ये न बोलता बराचसा काही संवाद सुरू झालेला असतो मग नंतर मुक्ता ही कप वाजवत असते मग सागर देखील पक्कड वाजवत असतो असंच दोघांचं सुरू झालेलं असतं आणि आता सागरला एक फोन येतो तो म्हणतो की मीटिंग कॅन्सल केलेली आहे मी आता सगळ्या तू क्लायंटला हँडल करून घे आणि तेवढ्यातच सागरच्या लक्षात येतं की चहा उतू तू जातोय आणि मग मग तो, तो, तो जोरातच हात मधून घालायला जातो तर त्याचा हात भाजतो मग मुक्ता मागचा पुढचा विचार न करता सागरचा हात हातात घेते आणि लगेच त्याच्यावरती फुंकर घालते सागरला फारच खरंच त्रास होत असतो कारण की त्याचा हात भाजलेला असतो मुक्ता लगेचच काळजीने फ्रीज मध्ये जाते आणि लगेचच एक आईस क्यूब घेऊन येते आणि सागरच्या हातावरती ठेवते सागरला ते बघून फारच जास्त त्याला इमोशन्स येत असतात कारण की त्याला सगळ्यांनी ठोकरावलेलं असतं सगळे त्याला दुःख देत असतात परंतु मुक्ता ही एकटीच असते जी त्याच्यावरती प्रेमाने हक्क तर गाजवतच असते परंतु खऱ्या भावनेने त्याच्याशी जोडलेली असते आता सागरला अचानक आठवत कशा प्रकारे सावनीने जेव्हा असाच एक प्रसंग झालेला असतो जेव्हा तो चहा घेऊन आलेला असतो सावनीसाठी आणि चहा सांडलेला असतो आणि तेव्हा त्याचा हात बाजलेला असतो तेव्हा सागर म्हणलेला असतो की सावनी, ना। सावनी आधी आधी जा ना मला बर्फ घेऊन ये ना माझा हात खरंच खूप भाजलाय तेव्हा सावनी म्हणते की काय पोरांसारखं करतोय आधी माझं काही ऐकत नाहीये जा जा स्वतः आणि तो बर्फ घेऊन ये आणि लावा तेव्हा सागरला मात्र फारच दुःख झालेलं असतं हे त्याला आठवतं आणि तो बहाणावरती आल्यानंतर लगेचच मुक्ताकडून तो हात हिसकावून घेतो आणि त्याला फारच दुःख होत असतो तो बाजूला जाऊन उभा राहतो परंतु मुक्ता लगेचच त्याच्या पाठी येते आणि त्याला म्हणते की अहो भाजलंय त्याच्यावरती थोडा वेळ बर्फ राहू द्या सागर म्हणतो की बर्फाने काय होणार नाही त्रास होणं तर माझ्या नशिबातच आहे आणि काळजी घ्यायची आहे तर सईची घ्या माझी नको आता सागर हा बाहेर दारूची बॉटल घेऊन गाडीमध्ये बसलेला असतो त्याला आठवत आदित्य हा सागरला विचारत असतो की पप्पा तुम्ही मला फॉरेन चॉकलेट आणणार होतात ना तुम्ही ते काय आणलं नाही तेव्हा सागर म्हणालेला असतो की मी नेक्स्ट टाइम घेऊन येऊ मात्र सावनी म्हणत असते की अरे आदित्य तू काय पप्पाकडून काही मागू नको ते काय तुला काही आणून देणार नाहीये तू टेन्शन घेऊ नको आणि मग सावनी स्वतःच एक चॉकलेट दाखवते आणि म्हणते की हे चॉकलेट कोणी दिलं तुला हर ते हर्षंकर आणि ते नेक्स्ट टाइम त्याच्यासाठी खूप सारे टॉयज आणि खूप सारे चॉकलेट्स घेऊन येणार आहेत ते पण लंडन वरून तुझे पप्पा काय तुझ्यासाठी काहीही घेऊन येऊ शकत नाहीये सागरला मात्र याचा फार राग आलेला असतो तेव्हा परंतु तो तेव्हा काही बोलू शकत नसतो तुला काहीही तर बन परंतु तू तुझ्या बापासारखं बनू नको बर का सागर आता चिडतो आणि म्हणतो की सावनी सागर आदिला म्हणतो की आधी बेटा तू आतमध्ये जा ना तेव्हा आधी म्हणतो की नाही मला आत्ताच खायचंय तेव्हा सागर आता आधीवरती ओरडतो आधी तर रडतच रूम मध्ये निघून जातो आणि आता सागर म्हणत असतो की काय चाललंय सावनी तू काय शिकवतेस त्याला तेव्हा सावनी म्हणते की काय चुकीचं शिकवलं मी खरं तेच शिकवलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू खरच बाप म्हणून घ्यायच्या लायकीचा नाहीयेस काय देतो रे त्याला एका एका पैशासाठी तू रडवलेस मला तेव्हा सागर म्हणतो की मी त्याला प्रेम देईल जर मी पैसा काही गोष्टी घेऊ देऊ शकत नसेल ना प्रेम देईल माया देईल सगळ्यात सुंदर गोष्ट आहे प्रेम आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी नाही ना त्याची कमी भासू देत नाही प्रेम आणि तेव्हा सावनी म्हणते की तू लेखक का बनत नाहीस रे तू लेखक बन ह्या तुझ्या ना तात्पुरत्या गोष्टी आहे ना तात्पुरत्या ऐकायलाच बऱ्या वाटतात परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये ना पैसा लागतो आणि तो तुझ्याकडे नाहीये तेव्हा सागर म्हणतो की सावनी तू असं का वागतीये तेव्हा सावनी सांगत असते की मला खरच तुझा कंटाळा आलाय आता मला खरंच कळत नाहीये की कसं काय जीवन घालू मी तुझ्यासोबत आणि असं म्हणून सावनी म्हणून जाते की दिवस आदित्यला ना त्याच्या नाव बाप म्हणून तुझं नाव लावायला लाज वाटेल आणि आता ही गोष्ट सागरला आठवलेली असते आणि तो फार दुखी झालेला असतो तर मित्रांनो आजचा भाग तर इथे संपतो पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे मुक्ता ही सागरचे दात चेक करत असते सागर हा मुक्ताच्या क्लिनिक मध्ये आलेला असतो आणि मग सागरचे दात ही मुक्ता चेक करत असते सागर दारूच्या नशेत सईचं नाव घेत असतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद